अजित पवार, हा अजित पवार आमच्यामुळे गेले का? बरं मी जातो बाजूला, येत आहे का 40? तर बाळासाहेब ठाकरेंचा मी कार्यकर्ता आहे, मी कोणत्या पदासाठी माझा अख्खा आयुष्य पक्षाला दिलेला नाही आहे. लोकभावना आहे की ह्यांना दारात उभं करू नका. कशाकरता गेले, का गेले सगळ्यांना माहिती असेल. कुठून गेलेले जे आमदार आहे ते वारंवार तुम्हालाच दोष देत किंवा तुमच्या भाषणालाच दोष देतात. आता अजित पवार माझ्यामुळे गेले का? असा आरोप होतोय तुमची. अजित पवार, हा अजित पवार आमच्यामुळे गेले का? बरं मी जातो बाजूला, येत आहे का 40? मी आता मला बघा, मी पक्षाचा कार्यकर्ता आहे, बाळासाहेब ठाकरेंचा मी कार्यकर्ता आहे, मी कोणत्या पदासाठी माझा अख्खा आयुष्य पक्षाला दिलेला नाही आहे. पण एक सांगतो, लोकभावना आहे की ह्यांना दारात उभं करू नका. कशाकरता गेले, का गेले सगळ्यांना माहिती. एकनाथ शिंदेना पक्षाने काय कमी दिलं होतं? एक साधा, मी असं म्हणत नाही, पण एक नगरसेवक पदापासून या राज्याच्या 2 नंबरच्या मंत्र्यापर्यंत, उद्धव ठाकरेंनंतर त्यांचा नंबर होता मंत्रिमंडळात, नगरविकास खात्यासारखं खातं दिलं, त्यांना इतकी मोठी मोठी पदं दिली, अजून काय पाहिजे माणसाला राजकारणामध्ये? आमच्याकडे तालुका प्रमुख व्हायला संघर्ष करावा लागतो, शाखा प्रमुख होता येत नाही, ACO होता येत नाही. तुम्हाला 15-15, 20-20 वर्ष आमदार क्या, खासदार क्या, मंत्रीपदं दिली तरी तुम्हाला असं वाटतं? आम्ही आमची बाजू मांडतो ना. मी स्वाभिमानाने एक प्रामाणिक कार्यकर्ता आहे शिवसेनेचा. मी माझ्या पक्षासाठी तुरुंगात पण गेलो आहे. मलाही पक्ष सोडता आला असता, मलाही गुडघे टेकता आले असते. पण शेवटी ज्या पक्षाने आम्हाला एवढं दिलेलं आहे आमच्या आयुष्यामध्ये, मान सन्मान प्रतिष्ठा, त्या पक्षाची बेमानी करणं आमच्या रक्तात नाही. म्हणून बेईमान लोकांना, इमानदार लोकांचा नेहमी राग येत असतो.